TEIT या दोन्हीचा उच्चार टेट असा केला जातो, पण उच्चार जरी समान असला तरी या दोन्हीमध्ये नक्की फरक काय? आत्ता जे सध्याचं नवीन TETचं टाइम टेबल आहे, ते टाइम टेबल नक्की काय आहे आणि नवीन निकष कोणते लावले जाणार आहेत टीईटी साठी आणि टेट साठी? कारण बऱ्याच जणांनी हे प्रश्न विचारले आहेत, एज लिमिट नक्की काय आहे, ही परीक्षा कोण कोण देऊ शकत, जे लोक महाराष्ट्रीयन नाहीयेत असे अशा उमेदवारांसाठी किंवा ज्यांना मराठी भाषेचं आकलन पुरेसं नाहीये अशा उमेदवारांनी जेव्हा आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहात TETचा, तेव्हा भाषा एक आणि भाषा दोन ही कशी निवडावी, आणि 2021ची TEIT ही जी परीक्षा आहे ती नक्की कधी होणार आहे, अशा विविध प्रश्नांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी टीचर्स लाईफ लॉंग लर्नर्स तर्फे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, TET आणि TEIT दोन्हीचा उच्चार आपण टेट असा करतो. आता TET ही जी परीक्षा आहे ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे, ज्याला टीचर इलिजिबिलिटी टेस्ट असं म्हटलं जातं, आणि TEIT ही टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट आहे. आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे? कारण TET परीक्षा, जसं आपण कॉलेज लेवलला सेट आणि नेट परीक्षा ही एक पात्रता परीक्षा आहे, तशी शाळेसाठी TET ही सुद्धा एक पात्रता परीक्षा आहे, आणि ही सर्व शिक्षकांसाठी, मग ते अनुदानी शाळेवरती असो किंवा प्रायव्हेट शाळेवरती असो, ही सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य आहे. मग टेट काय आहे? तुम्ही म्हणाल मग TET दिल्यानंतर शिक्षक भरती होणार आहे का? अर्थातच नाही, कारण ही फक्त पात्रता परीक्षा आहे, आणि टेट ही एक्झाम म्हणजे TEIT ही एक्झाम देण्यासाठी, ही परीक्षा देण्यासाठी जर तुम्हाला प्राथमिक स्तरावरती शिक्षक म्हणून कार्य करायचं असेल, काम करायचं असेल, तर तुम्हाला TET उत्तीर्ण होणे अतिशय गरजेचे आहे. पण जे सेकंडरी लेवलला, म्हणजे जे 9वी ते 12वी या इयत्तांसाठी शिक्षक होऊ इच्छितात, अशा उमेदवारांसाठी TET ही परीक्षा कंपल्सरी नाही. कारण शिक्षक भरती जी होते, तुम्ही जर पवित्र पोर्टलवरती गेला तर तुम्हाला त्याची डिटेल माहिती मिळेल. कारण शिक्षण भरती जी होते, शिक्षक भरती ही TEIT ची टेट ही परीक्षा आहे. TEIT ही जी परीक्षा आहे, या परीक्षाच्या मेरिट मधून होते, आणि हा आहे या दोन्हीमध्ये बेसिक फरक. आता आपल्या सगळ्यांना माहिती की 10 ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे, पण त्याच वेळेला UPSC किंवा MPSCचा पेपर आहे, त्याच्या डेट्स आणि TET च्या ज्या डेट्स आहेत त्या क्लॅश होत आहेत, त्याच्यामुळे साधारणतः एखादा आठवडा ही परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल नवीन निकष काय आहेत? कारण बऱ्याच जणांचे फोन आले, बऱ्याच जणांनी कमेंट्स टाकले की मॅडम आम्ही सेकंड इयरला आहोत, मॅडम आम्ही फर्स्ट इयरला आहोत, म्हणजे जी काही व्यावसायिक शिक्षणाची म्हणजे व्यावसायिक अर्हता जी लागते त्यासाठी, एखादा विद्यार्थी DEDच्या सेकंड इयरला असेल किंवा एखादा BEDच्या थर्ड सेमिस्टरला असेल, फोर्थ सेमिस्टरला असेल, काही जण जे फर्स्ट आणि सेकंडला आहेत, अशाही बऱ्याच जणांचे मेसेजेस आले, कमेंट्स आले, फोन आले, आणि त्यांनी विचारले की मॅम आम्ही ही परीक्षा देऊ शकतो का? कारण त्याच्यामध्ये पर्टिक्युलर डिग्रीज आहे, जसे DEd झालं असेल तर DEDचे मार्क्स विचारलेले होते, त्याचा सर्टिफिकेट नंबर विचारलेला होता. मग जर आमची ती डिग्री कम्प्लीटच नाही आहे, मग आम्ही ती परीक्षा देऊ शकतो का? आता याचं उत्तर जे नवीन निकष आलेले आहेत त्याच्यामध्ये आहे, जे विद्यार्थी शैक्षणिक अर्हतेच्या द्वितीय वर्षामध्ये आहेत, मग ती तिसरी सेमिस्टर असो किंवा चौथी सेमिस्टर असो किंवा सेकंड इयर ज्याला आपण म्हणतो किंवा द्वितीय वर्ष असं म्हणतो, असे विद्यार्थी TET ला बसू शकतात. आणि 5 सप्टेंबर ही महाराष्ट्र TET फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे. सो कृपया याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे की गव्हर्नमेंट जॉब मध्ये जायचंय, त्यासाठी आम्हाला TET द्यायची आहे, TET देऊन झाल्यानंतर TET द्यायची आहे, पण मी एज मध्ये बसते का? तर याचं उत्तर असं आहे की TET साठी आणि टेट साठी एज मर्यादा किंवा वय मर्यादा आहे की नाही. आता TET ही सगळ्यांसाठी अनिवार्य आहे, कारण ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे. जर शिक्षक पात्रता परीक्षा ही सगळ्यांसाठी अनिवार्य असेल तर त्या ठिकाणी एज लिमिट असण्याचं काहीच कारण नाहीये. पण
कारण का शिक्षक कुठल्याही शासकीयमध्ये असो, निम्न शासकीयमध्ये असो, प्रायव्हेट शाळेमध्ये असो, कुठल्याही शाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकास टीईटी ही परीक्षा अनिवार्य आहे. सो या ठिकाणी कोणतीही वयोमर्यादा नाही, पण टेटसाठी म्हणजे TAIT या परीक्षेसाठी, टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट या परीक्षासाठी वयोमर्यादा नक्कीच आहे. मग ही वयोमर्यादा काय आहे? जनरल कॅटेगरीसाठी 38 वर्ष, आणि जे कॅटेगरीज मध्ये आहेत त्यांना 5 वर्षाचं एक्स्ट्रा त्यांना मिळतात, म्हणजे 38 अधिक 5 43 वर्षपर्यंत ही वयोमर्यादा आहे. आता पुढचा प्रश्न आहे, ही परीक्षा कोण कोण देऊ शकतो? मग टीईटी आणि टेट, तुम्हाला एक लक्षात आलं की जर तुम्हाला प्राथमिक लेवलला जर शिक्षक म्हणून जायचं असेल तर टेट एक्झाम देण्यासाठी तुम्ही टीईटी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे, पण सेकंडरी लेवल म्हणजे 9वी ते 12वी साठी टीईटी उत्तीर्ण असणं अनिवार्य नाही. मग ही परीक्षा कोण देऊ शकतो? बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्राची परीक्षा आहे, म्हणजे महा टीईटी आहे, म्हणजे जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत किंवा ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसिल आहे असेच कॅन्डिडेट, असेच उमेदवार ही परीक्षा देऊ शकतात. पण मित्रांनो, तुम्ही जर शासनाने दिलेल्या सूचना व्यवस्थित वाचल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल त्यांनी बऱ्याच ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. बरेच ऑप्शन्स म्हणजे काय, साधारणतः 6 8 ते 9 त्या ठिकाणी भाषा आहेत. मग 8 ते 9 भाषा म्हणजे काय, आणि तरी कन्फ्युजन काय होतं? कारण जेव्हा तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करायला जाता त्या ठिकाणी फक्त तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दिसतं. मग तुम्ही म्हणता की नाही, आम्हाला तर मराठी येत नाहीये, पण आम्ही मराठीमधून कशी काय एक्झाम देणार, आम्हाला मराठी येतच नाहीये. पण मित्रांनो, तुम्ही जर त्या सूचना व्यवस्थित वाचल्या तर त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही जी लँग्वेज 1 निवडणार आहे ती सेम लँग्वेज ही तुमची मेडियम ऑफ इंस्ट्रक्शन म्हणून ठेवली जाणार आहे. म्हणजे उर्वरित जे सेक्शन आहे 2 लँग्वेज सोडून ते त्याच भाषेमध्ये असणार आहेत. उदाहरणार्थ जर भाषा एक ही मी मराठी निवडली तर उर्वरित 3 सेक्शन, म्हणजे सपोज मी सायन्स आणि मॅथ्सची, विज्ञान आणि गणिताची विद्यार्थिनी असेल किंवा मी शिक्षक असेल कुठल्या विषयाचे, सायन्स आणि मॅथ्स, तर या ठिकाणी सायन्स मॅथ्स आणि तिसरा जो सेक्शन आहे ज्याला आपण चाइल्ड सायकोलॉजी आणि पेडागॉगी म्हणतो, हा सेक्शन, हे तिन्ही सेक्शन मराठीमध्येच असणार आहेत, आणि दुसरी जी लँग्वेज असणार आहे ती इंग्रजीमध्ये असणार आहे. मग तुम्ही जेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न, मी तुम्हाला पुढे पण दाखवणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जेव्हा मेडियम ऑफ इंस्ट्रक्शन निवडता त्याच ठिकाणी तुम्हाला अशी भाषा, कारण त्या ठिकाणी भरपूर ऑप्शन्स आहेत, 8 9 ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी आहेत, अशी भाषा निवडा जी तुमची लँग्वेज 1 असणार आहे, आणि उर्वरित सेक्शन तुम्ही त्या भाषेमध्ये देऊ शकता. या प्रश्नाचं उत्तर आपण, निम्नार्ध उत्तर आपण आत्ताच पाहिलेलं आहे. पण अजून एक गोष्ट की बऱ्याचदा असंही होते की महाराष्ट्रामध्ये राहणारे, जे महाराष्ट्राचं डोमेसिल ज्यांच्याकडे आहे, अशा जणांची सुद्धा, अशा लोकांना सुद्धा मराठी भाषेचं आकलन पुरेसं नसतं. मग अशा वेळेला त्यांना त्या भाषेमधनं पेपर देणं हे अतिशय अवघड जातं. मग असे उमेदवार सुद्धा आता जसं मी सांगितलं त्यानुसार या भाषा निवडू शकतात. आणि सर्वात शेवटचा प्रश्न असा आहे की 2021ची TAIT टेट परीक्षा कधी होणार आहे? अर्थात TET चे टाइम टेबल तर लागलेलंच आहे, आणि आता सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत की TAIT या परीक्षेचं टाइम टेबल कधी लागतंय, आणि लवकरच ही परीक्षा होणार आहे, आणि असं म्हटलं जातंय साधारणतः याचं टाइम टेबल डिसेंबरमध्ये डिक्लेअर होऊ शकतं. सो आता तुम्हाला काही मी प्रॅक्टिकली ह्या गोष्टी दाखवणार आहे. महा TET ची वेबसाईटवर आपण गेलेलो आहे, आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे अंतिम वर्षात आहेत, व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET जी आहे याच्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात. आता या ठिकाणी तुम्ही नवीन टाइम टेबल पाहू शकता. इंग्रजी आणि मराठीमध्ये टाइम टेबल दिलेला आहे. ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत? ऑलरेडी हे 3 ऑगस्ट पासून याची सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 5 5 सप्टेंबर ही आहे, आणि त्याच्यानंतर त्या आवेदन पत्राची प्रिंट तुम्ही 10 10 2021 पर्यंत घेऊ शकता, आणि ऑनलाईन शुल्क भरण्याचा कालावधी पण त्या ठिकाणी दिलेला आहे, तो आहे 3 8 2021 ते 5 9 2021.
सो अशा रीतीने हे जे आहे नवीन टाइम टेबल आहे. सुरुवातीची जी रजिस्ट्रेशन करण्याची डेट होती ती 25 होती आणि आता ही पुढे ढकलण्यात आलेली आहे, आता ही 5 सप्टेंबर करण्यात आलेली आहे. आता फॉर्म भरताना या काही बेसिक आपण बघितले की पर्सनल डिटेल सगळ्यात पहिल्यांदा भरायचे आहेत, हे तुम्ही सर्वजण साहजिक एकदम व्यवस्थितपणे भरू शकता. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे, लॉग इन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पर्सनल डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत. आता बऱ्याच जणांच्या मनात जी शंका आहे की महाराष्ट्रीय म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत असेच उमेदवारी परीक्षा देऊ शकतात, हे खास त्यांच्यासाठी आहे. जर या ठिकाणी डोमेसिल ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राचे रहिवासी आहात का असे विचारलेलं आहे, जर तुम्हाला आहात का हा प्रश्न विचारला याचा अर्थ ही परीक्षा ही नॉन महाराष्ट्रीयन लोकांसाठी नॉन महाराष्ट्रीयन उमेदवारांसाठी सुद्धा आहे. अजून एक गोष्ट या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर, हा सर्टिफिकेट नंबर हा कसला आहे, हा डोमेसिल चा सर्टिफिकेट नंबर असणार आहे या ठिकाणी, तो जे महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट आहे त्यांना तिथे लिहायचा आहे. आता या ठिकाणी हे तर तुम्ही भरू शकता, कॅन्डिडेट कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत या ठिकाणी. आणि तिसऱ्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी विशेष डिटेल्स विचारले. या ठिकाणी लाल अक्षरामध्ये जे लिहिलेलं आहे ते काळजीपूर्वक वाचा, कारण जे विद्यार्थी ज्याने इंटिग्रेटेड बी एड केलेलं आहे, बी ए बी एड असेल किंवा बी एस सी बी एड असेल, अशा विद्यार्थ्यांनी मग त्यांच्यासमोर प्रश्न असेल की एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये नक्की लिहायचं काय, तर त्या ठिकाणी त्यांना अंडर ग्रॅज्युएट जे आहे, ग्रॅज्युएशन जे आहे, ग्रॅज्युएशनच्या अंतर्गत दोन्ही जे मार्क्स आहेत बी ए बी एडचे किंवा बी एस सी बी एडचे, ते या ठिकाणी त्यांना टाकायचे आहेत. जसं मी वरती म्हणलं तसं या ठिकाणी ग्रॅज्युएट इन टीचर्स या ठिकाणी त्यांना ते मार्क्स टाकायचे आहेत. आता या ठिकाणी विचारले की तुम्ही टीईटी एक्झाम कोणत्या स्तरासाठी देणार आहात. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की 2 स्तर आहेत, 1 आणि 2, म्हणजे जो आहे पहिला जो आहे तो इयत्ता 1 ते 5 साठी आणि दुसरा जो आहे तो इयत्ता 6 ते 8 साठी. तर या ठिकाणी तुम्ही स्तर निवडू शकता आणि स्तर निवडून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट कुठले आहेत, या ठिकाणी ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे कुठले येणार आहेत, सोशल सायन्स येणार आहे आणि विज्ञान आणि गणित येणार आहे. तर एक तर तुम्ही विज्ञान विज्ञान आणि गणित निवडू शकता किंवा सोशल सायन्स हा सब्जेक्ट निवडू शकता. नंतर या ठिकाणी जसं मी तुम्हाला म्हणालं कोणत्या स्तरासाठी द्यायचे ते आपण पाहिलं. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे लँग्वेज सिलेक्शन, भाषा 1 आणि भाषा 2 कशी निवडायची. आता या ठिकाणी विच मीडियम यू वॉन्ट टू अपियर फॉर द एक्झामिनेशन, कोणत्या माध्यमाकरता परीक्षेस प्रविष्ट होत आहात. आता तुम्ही जर सूचना काळजीपूर्वक वाचले असतील त्यामध्ये दिलेलं आहे की ज्या तुम्ही जी भाषा 1 निवडणार आहे तेच तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे. सो या ठिकाणी तुम्ही जेव्हा सिलेक्ट लँग्वेज म्हणता त्या ठिकाणी तुम्ही जी लँग्वेज निवडाल तीच तुमची लँग्वेज 1 म्हणजे भाषा 1 ही असणार आहे. आणि सिलेक्ट लँग्वेज वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 8 ते 9 ऑप्शन तिथे दिसतात आणि तुम्हाला जी भाषा योग्य असेल, तुम्हाला जी भाषा व्यवस्थित येत असेल त्या भाषेवरती तुम्ही क्लिक करायचे आणि ती भाषा निवडायची आहे. इथे तुम्ही कुठलीही भाषा निवडली तर तुमची द्वितीय भाषा ही एकतर इंग्रजी निवडली असेल तर मराठी असणार आहे, पण दुसरी कुठलीही भाषा निवडली असल्यास या ठिकाणी तुमची द्वितीय भाषा ही इंग्रजी असणार आहे. कृपया याची नोंद घ्यावी. अतिशय सोप्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत जे तुम्ही टीईटीचा फॉर्म भरताना 2021 साठी जसं नाही पण कधीही तुम्ही टीईटीचा फॉर्म भरत असाल, कारण टीईटी ही तुम्ही कितीही वेळा देऊ शकता त्यासाठी तुम्हाला बंधन नाही, पण टेट ही एक्झाम तुम्हाला फक्त 5 वेळा देता येते. सो उगाचच फॉर्म भरायचे म्हणून फॉर्म भरू नका, त्याचा छानपैकी अभ्यासही करा आणि ती परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करा. सो या होत्या काही महत्वाच्या टिप्स खास तुमच्यासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अद्यापही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल बटनवरती पण क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.